नमस्कार, माझ्या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत करडईच्या भाजीची रेसिपी. चला तर मग सुरू करूया. यासाठी लागणारं साहित्य आहे ही करडईची भाजी. स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहे. हिची पानं अशा प्रकारे असतात. या 4 जोड्या घेतलेल्या आहेत. लसूण ठेचून घेतलेला आहे. एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या. मुगाची डाळ भिजवून घेतलेली आहे. लाल मिरची पावडर तुमच्या आवडीनुसार. मीठ चवीनुसार. दाण्यांचा कूट. तेल गरम झाल्यावर मिरच्या टाकलेल्या आहेत. आता आपण कांदा टाकूयात. कांदा चांगल्या प्रकारे फ्राय होण्यासाठी आपण यात 1 टीस्पून मीठ टाकूयात. कांदा चांगला लालसर झाला की त्यात आपण ठेचलेला लसूण टाकूयात. अशा प्रकारे चांगला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आता यात आपण भाजी भिजवलेली मूग डाळ टाकून भाजी परतून घ्यायची आहे. कांदा फ्राय करताना आपण थोडस मीठ टाकलेलं म्हणून आता परत थोडस मीठ टाकायचं आहे. लाल मिरची पावडर. परत भाजी छान प्रकारे परतून घ्यायची आहे. आणि आता झाकण ठेवून फास्ट आचेवर भाजी शिजून द्यायची आहे. मध्ये मध्ये चेक करायचं आहे भाजीतलं पाणी कमी झालंय का नाही ते. आता भाजीतलं पाणी कमी झालेलं आहे. आता यात आपण शेंगदाण्यांचा कूट. आपण परतून घेणार आहोत. चला तर मग भाजी रेडी आहे. आता सर्व्ह करूयात. ही भाजी भाकरीबरोबर खूप टेस्टी लागते. आता तुम्ही पण बनवा आणि कमेंटद्वारे जरूर कळवा भाजी कशी झाली ते.